हॅलो फ्रेंड्स, मी माधुरी आणि बटवामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हे कधीही न कोमजणारं आणि सुंदर असं एक गुलाबाचं फूल विणायला शिकणार आहोत. साधारणपणे 14 ते 15 पाकळ्यांचं हे फूल आहे. तुम्हाला हवं असल्यास ह्याच पद्धतीने तुम्ही आणखी मोठंही फूल विणू शकता. चला तर सुरुवात करूया. सुरुवात आपण स्लिप नॉटने करूया. ही स्लिप नॉट एक सरकती गाठ टाकून घेतली आहे मी, आणि त्यानंतर 32 साखळ्या विणायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 31 आणि 32. या 32 साखळ्या झाल्यानंतर पहिल्या 4 साखळ्या सोडून द्यायच्या आहेत आणि 5व्या साखळीपासून विणायला सुरुवात करायची आहे. 5व्या साखळीवर आपण एक डबल क्रोशे म्हणजेच एक खांब विणून घेऊया. त्यानंतर एक साखळी आणि त्याच खांबामध्ये जिथे त्याच साखळीमध्ये जिथे आपण पहिला खांब घातला होता तिथेच दुसरा खांब विणला मी. त्यानंतर एक खांब खालचा एक साखळी आपण खालची सोडून देणार आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपण एक खांब एक म्हणजेच एक डबल क्रोशे विणून घेऊया. त्यानंतर एक साखळी पुन्हा त्याच साखळीमध्ये दुसरा डबल क्रोशे म्हणजेच एक खांब. पुन्हा एक साखळी खालची सोडून द्यायची आहे, त्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे, एक साखळी आणि हा दुसरा डबल क्रोशे. पुन्हा एक साखळी सोडून देणार मी, दुसऱ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे, एक साखळी आणि एक डबल क्रोशे एवढं विणणार आहे. हे जे आता आपण विणलंय याला 20 स्टिच म्हणतात. हा 20 स्टिच प्रत्येक एका आड एक म्हणजे एक टाकळी एक साखळी स्किप करून दुसऱ्या साखळीमध्ये विणून घ्यायचं आहे. हेच आपण पूर्ण लाईनमध्ये रिपीट करणार आहोत. इथे हे 20 स्टिचेस माझे पूर्ण झालेले आहेत. काय केलंय आपण की एक टाका स्किप करून त्या पुढच्या टाक्यामध्ये एक खांब एक साखळी एक खांब याला आपण 20 स्टिच म्हटलंय. हेच आपण पूर्ण लाईनमध्ये रिपीट केलेलं आहे आणि इथे माझी ही लाईन विणून पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता जो हा व्ही शेप आहे यामध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. यामध्ये विणताना आता मी इथे साखळ्या वगैरे काहीही घेत नाही आहे आणि डायरेक्ट विणायला सुरुवात करून 7 डबल क्रोशे म्हणजे 7 खांब विणणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हे 7 खांब विणल्यानंतर हा जो टाका आहे या 20 स्टिचच्या मधला जो भाग आहे यामध्ये मी एक सिंगल क्रोशे म्हणजेच मुका खांब विणणार आहे. त्यानंतर पुन्हा या 20 स्टिचमध्ये ह्या जो व्ही शेप आहे यामध्ये विणायला सुरुवात करायची आहे आणि ह्यामध्ये आपण 7 खांब म्हणजेच डबल क्रोशे विणून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. त्यानंतर पुढच्या दोन भागांमध्ये पुढच्या ह्या दोन व्ही शेपच्या मधली जी चेन स्पेस आहे साखळीमधली जागा आहे यामध्ये एक मुका खांब सिंगल क्रोशे. पुन्हा एकदा दाखवते, या व्ही शेपमध्ये हा जो व्ही स्टिच तयार केला आहे आपण या शेपमध्ये आपण प्रत्येक वेळी 7 डबल क्रोशे 7 खांब विणणार आहोत. हे 7 खांब विणल्यानंतर ह्यामधल्या चेन स्पेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे आणि हेच आपण पूर्ण लाईनमध्ये रिपीट करणार आहोत. 7 खांब व्ही शेपमध्ये 7 खांब, त्यानंतर एक मुका खांब सिंगल क्रोशे, त्यानंतर पुन्हा 7 डबल क्रोशे म्हणजेच खांब, पुन्हा एक सिंगल क्रोशे मुका खांब. इथे माझं हे पूर्ण ओळीमध्ये विणून झालेलं आहे आणि पूर्ण विणल्यानंतर हे असं दिसणार आहे. तर ह्याचा शेवट मी सिंगल क्रोशेने केला आहे. त्याला आता भरपूर असा दोरा मागे ठेवून लोकर मागे ठेवून कट करायचं आहे. एक स्लिप स्टिच आणि हे मी पूर्ण फूल बंद केलं आहे.
हे मोठं टोकं आपण मागे ठेवलं आहे याला शिवण्यासाठी. त्यानंतर आपण हे असं फोल्ड करणार आहोत. हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जसा शेप हवा असेल तसं फोल्ड करून घ्या आहे. छान असं अरेंज करून घ्यायचं आहे. छान हे हवं तसं अरेंज केल्यानंतर हे जे आहे लोकरचं पण मागे मोठं टोक ठेवलं आहे ते वापरून आपण हे शिवून घेऊया. आणि हे दोरे कट करून न दिसेल असे शिवून घ्यायचे आहेत. आणि आपलं फुल रेडी. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून कळवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.